गिरीश महाजन काल बदलापूरला गेले होते आणि बदलापूरच्या जनतेनं गिरीश महाजन यांना जे काही प्रश्न विचारले त्यांची उत्तरं ते देऊ शकले नाहीत, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलंय. मंत्री असले तरी जनतेच्या रोषाला किंवा संतापाला सामना करू शकले नाहीत. जेव्हा सामना करता येत नाही तेव्हा विरोधकांचा हात आहे, विरोधकांचं कारस्थान आहे, विरोधक राजकीय पोळी शेकतायत अशा प्रकारचे आरोप करायचे त्याला काही अर्थ नाहीये. तुम्ही मंत्री आणि सरकार आहात, तुमच्या राज्यामध्ये जर महिलांवर अत्याचार वाढले असतील, लहान मुलींवर, पीडितांवर बलात्कार होत असतील तर तुम्ही जबाबदारी घेऊन त्याचा त्याग केला पाहिजे, अशा सत्तेचा तुम्ही त्याग करावा. तसे देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राची वाट लावली, ते आल्यापासून महाराष्ट्र बदनाम झालाय, राजकारण गढूळ झालंय, विषारी देखील झालंय, याला जबाबदार फक्त देवेंद्र फडणवीस आहेत, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे. गिरीश महाजन हे काल बदलापूरला गेले होते आणि बदलापूरच्या जनतेनं गिरीश महाजन यांना जे प्रश्न विचारले त्याची उत्तरं ते देऊ शकले. मंत्री असले किंवा सत्ताधारी असले तरी काल जनतेचा रोषाला किंवा संतापाचा सामना ते करू शकले नाही. आणि जेव्हा जनतेशी सामना केला जात नाही तेव्हा मग विरोधकांचा हात आहे, विरोधकांचं कारस्थान आहे, विरोधक राजकीय पोळी शकतायत अशा प्रकारचे आरोप करायचे त्याला काय अर्थ नाही. तुम्ही मंत्री आहात, तुम्ही सरकार आहात, तुमच्या राज्यामध्ये जर महिलांवर अत्याचार वाढले असतील, लहान मुलांवर मुलींवर बलात्कार होत असतील तर तुम्ही जबाबदारी घेऊन त्याग केला पाहिजे सत्तेचा. तुमच्याकडे काहीच राहिलं नाही, फक्त देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करायची, राजीनाम्याची मागणी करायची. कारण देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्राची वाट लावली. बोला, देवेंद्र फडणवीस आल्यापासून महाराष्ट्र बदनाम झाला, महाराष्ट्राची वाट लागली, महाराष्ट्राचं राजकारण गढूळ झालं, विषारी झालं, या सगळ्याचे जबाबदार फक्त देवेंद्र फडणवीस.